करण्याच्या अगोदर अल्पसहा पर्यायत्व म्हणजे असं आहे, कार्यक्रमाचं निमित्त वैकुंठवासी पंडितराव बैजी गयाळ बाबा यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त अन्नदान सोहळा कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे। त्यानिमित्त सर्व महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायक वादक महाराज मंडळी गा कथाकार कीर्तनकार आदरणीय मठाधिपती आमचे नागनाथ बाबा त्याचप्रमाणे आपल्या परिसरामधले पहिले वारकरी पहिले कीर्तनकार नारायण महाराज मालेवाडीकर त्याचप्रमाणे सर्वांचा परिचय नाही आमचे रोकडेवाडीचे बाबा पालसाहेब बाबा दगडवाडीकर बाबा गजू महाराज भगवान दादा माऊली महाराज ज्यांना चाल पाठीमागं दिली होती बाबा ज्यांना चाल आमच्या भाऊच्या पाठीमागं दिली होती त्यांना वाटलं आपण तर गावचेच आहेत ऐका हां त्यालाही मोठं कांत करायचं आणि महाराज वारकरी संप्रदायाचा नियम आहे आपल्या परिसरामधील त्या ठिकाणी दुसरा जर गायक आला वादक आला त्याला आपण जागा सोडाव हे आद्य आणि इति कर्तव्य माझी जातीचे राजाभाऊ महाराजांना मोठेपणा मनाचा दाखवून संगीत विशारद संगीत अलंकार आमच्या अनिरुद्ध बाबाला चाल दिली धन्यवाद। त्याचप्रमाणे आमचे नवलगावचे बाबा सोपान काका त्याचप्रमाणे आमचे पिंटू भाऊ संगीतरत्न संगीत अलंकार माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे बळीराम बाबा कीर्तन केसरी आमचे गुरुबंधू केशव महाराजजी दत्तवाडीकर मुंजा भाऊ कुटुंबवाडीकर त्याचप्रमाणे हनुमान महाराज बाबांचं परिचय नाव माहीत नाही बरं आमचे किरण महाराज आमचा भैया प्रसाद महाराज आमचे तात्या दत्तवाडीकर आमच्या बाबांनी गोड भजन सुरुवात केलं आमचे बालासाहेब बाबा जमलेले कीर्तनकार थोर कीर्तनकारांनी ज्यांना ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे ज्यांना कीर्तनाला नेमकं सुरुवात केली बरं काय बसून त्या ठिकाणी कीर्तनकाराला वया सांगतात मृदंग महामेरू ज्यांच्या हातावर हे कार्यक्रमाचं नियोजन विनायक गुरुजी दत्तवाडीकर भैयाचं नाव काय राम महाराज आणि मृदंग महामेरू दत्ता महाराज सोलव इकडे सर्व मोडेकर महाराज बाबा वारकरी शिक्षण संस्था जमलेले सर्व त्या ठिकाणी पाहुणे मंडळी आप्तेष्ट मंडळी आमचे शरद महाराज ऑपरेटर त्या ठिकाणी धन्यवाद तुम्हालाही सर्व त्या ठिकाणी इथं बसलेले तिथं बसलेले सर्व आमच्या मातामावल्या विनेकरी बाबा गोड गोडच त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम तुम्हालाही धन्यवाद आणि त्या ठिकाणी चॅनलचं नाव मला माहीत नाही बरं काय आपुलकी त्या ठिकाणी यूट्यूब चॅनल वारकरी संप्रदाय नितांत प्रेम करणारी वारकऱ्याचं चुकलं तरी त्या ठिकाणी टाक जाऊ नका बरं काय हा त्याला सांभाळ दादा कारण काळ विपरीत आहे तुम्हालाही धन्यवाद त्या ठिकाणी फोटो स्टुडिओवाले दादा तुम्हालाही धन्यवाद सर्वांच्या चरणावर आता ऐका कोणी राहिलं असेल तरी त्या ठिकाणी हम नाम के प्रेमी नाही है थोडा आवाज मोकळा करा मला मोकळा आवाज लागतो हम नाम के प्रेमी नाही है हम हरिनाम के प्रेमी हे सर्वांच्या चरणावर लोटांगण घालून सेवेला सुरुवात आहे विठ्ठल सोहळा कीर्तन सोहळा
त्यांचे सुपुत्र दोन त्या ठिकाणी महाराज धोंडेबा बाबा धोंडेबाराव पंडितराव गयाळ गणपतराव पंडितराव गयाळ आणि त्या ठिकाणी बाबांनी जी आठवण त्या ठिकाणी ठेवून दिली बाबा ती आजच्या आपल्या कार्यक्रमातून दिसून येते. आमचे बाबा जीवन कसे जगावे हे आपल्याला शिकविले, लहानाचे मोठे बनवून समाजात बसविले. दादा ऐका आवाज द्या, सर्वांना जवळ करून पोटभर त्या ठिकाणी हसविले, आलेल्या संकटांना न घाबरता कोणासही नाही रडविले, अनेक दुःख घेऊनही तुम्ही बाबा मनोमनी पचविले. पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त पंडित बाबा यांना सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी महाराज विनम्र अभिवादन कार्यक्रमाला सुरुवात. विठ्ठल 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 काळ संत भेटी पायी मिटी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. जगद्गुरु तुकोबराय आज त्या ठिकाणी महाराज काळाला धन्यता देतात. ऐका काय तुकोबरायचा काळ केला महाराज, कोणता काळ चांगला होता, कोणता काळ चांगला होता महाराज तुकोबराय काळाला धन्यता देतात. आज तत्पूर्वी पाचव्या पुण्यस्मरण त्या ठिकाणी महाराज पंडित बाबांचं सहज केशव बाबाला विचारलं त्या ठिकाणी येता येतात अभंग कोणता घ्यावा. मी विचारतो बरं काय, मी लहानपणा घेतो आमचं काही नसते, मी कीर्तनात बी विचारतो काही नाही त्या ठिकाणी. लहानपण देगा देवा मुंगी साखरे चालवा छाती काढून चलू नये हे बाबा, चलाव का चलू नये महाराज त्या ठिकाणी. मी शहाणा म्हणून आहे, केशव बाबांना सांगितलं मला बाबांचं कार्य या इथं त्या ठिकाणी महाराज पंडित बाबांनी सुरुवात केली त्या कार्याला त्या ठिकाणी बाबा ऐका गोड कार्य त्यांनी त्या ठिकाणी ह्यांनी सुरुवात केलं. मला वाटलं त्या ठिकाणी महाराज दुसरं पुण्यस्मरण आहे त्यानिमित्त मी मला वाटलं सेवट तो भला माझा बहू गोड झाला. मग केशव महाराज म्हणले नाही म्हणले पाचो पुण्यस्मरण आहे अभंग संत पर घ्या विठाला विठाला पाचवंच पुण्यस्मरण बाबा केलेल्या कामाची पावती मिळतेच नक्की मिळते बाबा नक्की नक्की मिळते 100% मिळते. कारण त्या ठिकाणी महाराज सार्वजनिक ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार असो किंवा एखादा समाजाचं त्या ठिकाणी समाज मंदिर असो किंवा समाजासाठी केलेलं कार्य असो त्या कार्याची पावती नक्की नक्की 100% मिळाल्याशिवाय राहत नाही आणि ते कार्य विनायक गुरुजी आपल्या स्मरणात राहिल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला वाटलंय का आज ह्या दोन मुलाला आपल्याला गावालेला इथंच बाबाचा सोहळा साजरा होतो. होय आज नावल गावातच नाही केलेल्या कार्याचा सोहळा बाबांचा वैकुंठात साजरा होतो. सोहळा जितच नाही चांगल्या कार्याचा सोहळा, चांगले कार्य केलं चांगले कर्म केले त्यांचा सोहळा वैकुंठातही साजरा होतो. आज पंचम सोहळा या ठिकाणी विठाला विठाला. का
पुण्यतीत करायची, कशा बदल करायची, काही लोकांचा भ्रम आहे. अरे गेलेलो त्या ठिकाणी जीव कुठं खाला येतो का? काही नास्तिक लोकांचं नास्तिक मत आहे बर का भगवान दादा. करू लागलं तरी लोक करू देईन झालेत. ऐका काय लागलंय महाराज लोकायला अंकुशराव काही सांगाले तर उगतेच्या पाकेसाठी भजन्याच्या मृदंग्याच्या शिष्टी मोल्याच्या नाही करू नये त्या ठिकाणी महाराज. नास्तिक लोक सांगतात महाराज, मग नारायण बाबा कराव का करू नये? बरोबर आहे ती खरंच. विठाला विठाला कोणी काही म्हणलं तरी आपापलं ठरवायचं महाराज, करायलाच पाहिजे. आज ह्या दोन पुत्रासाठी दोन मुलांसाठी महान पर्वकाळ विश्व मौली ज्ञानोबर सांगतात, पुत्रासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ ती वेळ धर्माची, सोम सूर्यादी ग्रहणे येवो निकरती पारवणे, माता पितर मरणे अंकित दिवस, हा पर्व काळ मागुता पुरुषासी नातुडे सर्वथा, येथे श्रद्धेने धर्म करिता. अरे दादा पंडित बाबांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आज कोण्या सप्त्यामध्ये समाज नसतो दादा, एवढे त्या ठिकाणी आपल्या वडिलांच्या श्राद्धा पाचव्या त्या ठिकाणी पुण्यस्मरणानिमित्त अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने एवढ्या थाटामाटात त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. विठाला विठाला करा, छोटा करा, मोठा करा, ऐका लहान करा. आई वडिलांना काही ठेवलं नसलं तर लहान करा, फोटो ठेवा वडिलांची, पूजा करा, दोन गोते जीव घाला राज हो, तुमचे वडील तुमचं कल्याण व्हावं असं म्हणतात. अंतकरणातून जर वडिलांचा विधी केला तुकोबर सांगतात, तू का गेलेले पितर जर विधी वेळेवर केला तर गेलेले पितर आशीर्वाद देतात, आमच्या कुळाचं कल्याण व्हावं. का? आमचा विधी वेळेवर करतात म्हणून विधी करायचा. पितर कोण? पिता, ऐका, प्रपिता आणि पिता महा, आजोबा पंजोबा खापर पंजोबा, एवढे अंतकरणातून आशीर्वाद देतात आमच्या कुळाचं बर काय पिंटू महाराज कल्याण व्हावं अशी त्यांची इच्छा. जर विधी केला तर कल्याण इच्छिती तया कुळा, जर नाही विधी केला
वाटा त्यांचे केल्यावर नाही विधी केल्यावर विधी जर नाही केला आहा कटा त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला गेलेले पितर कळकळून शाप देतात आमच्या वंशामध्ये जन्माला आले पण कसे आले दुष्ट दुराचारी लोकांनी आम्हाला जीव घालत नाही त्यावेळेस आम्हाला पितृदोष लागतो ऐका पितृदोष लागल्याच्या नंतर आमच्या घरात कसल्याच गोष्टी त्या ठिकाणी राहत नसतात पती पत्नीचं जमत नाही बापलेकाचं जमत नाही केलेल्या कार्यामध्ये यश प्राप्ती होत नाही पुत्र संतती होत नाही झाली तर नीट निघत नाही हा कटा त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी दुराचारी लेकर जन्माला येतात महाराज ऐका मग आम्ही देवबापाकडे जातो देवबापा अशा करता असं झालं देवबापा सांगता तुम्हाला पितृदोष आहे तुम्हाला नाशिकला जावं लागतंय बाबा तिथं नागबळी करावं लागतंय नागबळी 3 दिवसाचा असतो 3 दिवसामध्ये जो नागबळी करायला बसला तो कोण यजमान त्याला कुत्र दिसलं नाही पाहिजे त्याला कुत्र दिसलं नाही पाहिजे जाऊ द्या कुत्र दिसू नये त्याला डुक्कर दिसू नये ऐका ती विधी करत असताना जर कुत्र डुकर दिसलं बाबा नावलगावकर तर विधी परिपूर्ण होत नाही जरी पिन त्या ठिकाणी नागबळी 3 दिवस केला नाशिकला जाऊन तरी तू त्या दोषातून मुक्त होत नाहीस राजा तुला पितृदोष लागू नये वाटत असल तर हेच कार्य करावं लागेल विठाला विठाला प्रत्येक पुण्यस्मरणाला गेलेला जीव येत असतो मी सांगत नाही ऐका महान साधूंचा पुरावा आहे गंगाखेड निवासी जनाबाईचा पुरावा आहे महाराज जनाबाईनं सांगितलं आज ऐका पंडितराव बाबा आपल्या इथं जेवायला येतात मी सांगत नाही ऐका पितर स्वर्गी पुण्यतिथी पितर स्वर्गीचे जेवती जेव घाली ज्ञान देव सर्वाभूती भगवत भाव खरच वडील जेवायला येतात का येतात ऐका पैठण क्षेत्रामध्ये ज्ञानोबर आहे ना बापाच्या त्याच्या बापाच्या बापाला जेव घातलं महाराज पितर स्वर्गीचे जेवती जेव घाली ज्ञानदेव सर्वाभूती भगवत भाव म्हणून पुण्यस्मरण करायचं त्यानिमित्त निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोब करायचा धन्य काळ संत भेटी विठाला विठाला काळाला धन्यता दिली तात्या कोणी दिवसाला धन्यता दिली कोणी काळाला दिली कोणी एखादं चांगलं काम झालं त्या ठिकाणी 10-5 एकर जमीन घेतली तो काळ धन्य समजतो नागना बाबा एखाद्याला चांगली पत्नी मिळाली तर त्या ठिकाणी तो काळ धन्य समजतो लग्नच होईना झालं 29 झालं त्याला ते काळ धन्य वाटते पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायला आज काळाला धन्यता देतात त्या ठिकाणी का तुकोबरायनं काळाला धन्यता दिली साधूची भेट झाली भेट झाल्याबरोबर त्या ठिकाणी धन्य काळ संत भेटी
भेटी झाल्याबरोबर तो खूप बरं आहे ना पायाला मिठी घात पाय मिठी पण ज्या दिवशी साधू भेटले तो काळ धन्य कोणी दिवसाला धन्यता देते आजी सोनियाचा दिवस दृष्टी देखिले संतास धन्य आज दिवस कली हे वाचा रावणा मे विठाला विठाला आम्हाला संताची भेट झाली आमचा दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला एका जन्मातला गेला नाही अनंत जन्मातला शीन गेला मग तू खूप बरा आहे साधूची भेट झाली कसं वाटलं मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे कोणाचे साधूचे महाराज आहे का आलिंगन Oh,
आलिंगने संताचिया दिव्य झाली माझी काया मस्तक हे वरीचा त्यांच्या ठेवी तसे विठ्ठल 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 साधु भेटणं एवढं अवघड नाही थोडं 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 बरं काय मला बी थोडं भेटाव तुम्हाला भेटाव विठ्ठल 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 मग बळीराम बाबा साधूची भेट एवढी सोपी आहे का बहुआ अवघड भेट सांगितली आमच्या दादांना किती अवघड भेट बहु अवघड आहे संत भेटी एवढी साधूची भेट अवघड आहे पण आमची झाली अंकुश बाबा किती अवघड आहे चंद्र अमृत सुखे शेववेल असता जाता रवी धरवेल ऐका चंद्र अमृत आहे ऐका ते फक्त चकुरालाच मिळते केशव बाबा ते इतरांना प्राप्त होत नाही पण ते आम्हाला सेवन करता येईल त्या ठिकाणी महाराज असता जाता रवी धरवेल ऐका सूर्य अस्तमानाला चाललाय दादा काय होईल तो सहज आम्हाला धरून थांबिता येईल कोण कोण थांबिला तीन बायानं थांबिला एक त्या ठिकाणी महाराज गोकर्णानं थांबिला गोकर्णानं त्या ठिकाणी महाराज सूर्याला थांबविलं हा बाबा तुम्ही परेशान होऊ नका थांबिलं का नाही नाही तुम्ही मला थोडं जर असं खाली बघितलं मग मी ज्या ठिकाणी झालो महाराज कारण नावलगावमध्ये महाराज विद्वती येऊन गेलेले आहेत महाराज विठाला 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 महाराष्ट्रामध्ये असं एकही महाराज शिल्लक राहिला नाही तो नावलगावमध्ये आलाय म्हणून विठाला विठाला गोकर्णानं सूर्याला थांबिलं का नाही थांबिलो बाबा थांबिलो ऐका धंदोकारीचा उद्धार करायचा होता ऐका धंदोकारीनं त्या ठिकाणी सांगितलं गोकर्णा मी अपराधी आहे रे मला त्या ठिकाणी उद्धार कर त्या ठिकाणी काही कर गोकर्ण विचारू लागला विचारू लागल्याच्या नंतर गोकर्णाला कोणी त्या ठिकाणी साधन सांगितलं गेलं किशोर बाबा त्यावेळेस एका साधून सांगितलं तुला सूर्यनारायण त्या ठिकाणी सांगतील पण सूर्य थांबल कसा तू यामध्ये सामर्थ्य आहे सूर्य थांबल गोकर्ण जवळ आला त्या ठिकाणी आला महाराज त्या ठिकाणी सूर्य माथ्यावर गेला होता कमंडलू मधलं पाणी फेक घेतलं सूर्याच्या दिशेला फेकलं फेकल्या बरोबर सूर्याचा रथ थांबला गेला सूर्यनारायणानं बोलायला सुरुवात केलं गोकर्णा काय अडचण आहे का रथ थांबिला माझ्या भावाचा उद्धार करायचा आहे माझा भाऊ वाटेवर आहे उद्धाराच्या काय करू त्यावर सूर्यनारायणानं सांगितलं अरे हे सात दिवस भागवत महापुराणाला प्रारंभ करा सातव्या दिवशी नक्की तू या भावाचा उद्धार होईल सूर्याची गती त्या ठिकाणी पहिल्यावरती सुरुवात पहिल्यावरती सुरुवात झाली बाबा नंबर एक त्या ठिकाणी गोकर्णानं रथ थांबिला असता जाता रवी धरवेल ऐका एक त्या ठिकाणी दोन महिलानं थांबिला तिसरं एक त्या ठिकाणी आहे कारण त्या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामधल्या कोणातरी एका साधून थांबिलं मला साधूचं नाव आठवत नाही विठाला विठाला असता जाता रवी धरवेल बाह्य वेळा सागर तरवेल
400 कोसाचा सागर आहे तो सहज पार करून जाता येईल महाराज एकटे फक्त हनुमंत गेले अगोदर ऐका त्यावेळस त्या ठिकाणी तो सहज पार करून जाता येईल परित्या साधूची भेटी न होईल गा ऐसी कैसियाने भेट तिथे साधू ऐका बाबा मग आम्हाला साधू कशामुळे भेटतील परमान प्रमाण भरपूर झाले आता बरं काय अनिरुद्ध बाबा मग साधू भेटतील कशामुळे ऐका साधूची भेट होण्यासाठी एकच लागते पुण्य फळले साधूची भेट कशामुळे होईल नागनाथ बाबा पुण्य पडले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आज फिटले माझे कोडे बहुता जन्माचे साकडे मला साधूची भेट झाली तो दिवस धन्य तो काळ धन्य पण तू खूप बरं आहे तुमची साधूची भेट झाली तुम्ही पायाला मिठी कशी मारली महाराज
बरं तुमच्या आणि साधूची भेट झालीच कशी महाराज. तुम्ही काळाला धन्यता दिली तो काळ धन्य, तो दिवस धन्य, भेट झालीच कशी. सापडली वाटे जाता गंगा स्नाना मस्त की तो जाना ठेविला सहज भेट झाली. भेट झाल्यावर पाये मिटी पडली तो त्या काळाला तुको बराय धन्यता देतात विठाला विठाला. पायाला मिठी मारली महाराज ऐका तू खूप बरं काळाला धन्यता देतात महाराज त्या ठिकाणी. महाराज तू खूप बरं काळाला धन्यता देतात त्या ठिकाणी. महाराज वा ती वेळ आम्हाला त्या ठिकाणी साध्य प्राप्त झाली आम्हाला त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी साधूची भेट झाली विठाला विठाला. संत भेटी पायी मिटी पडली तो तुको बरायन साधूची भेट झाली त्या ठिकाणी पायाला मिटी. संत भेटले पण संत कोण? संत भेटल्यावर बी त्या ठिकाणी महाराज ओळखीनं अवघड आहे. बरोबर आहे का? साधू ओळखीनं अवघड आहे. बरेच साधू झाले बर काय, मग त्याला साधू म्हणाव का? अंगा लावून या राख डोळे झाकू न करती पाप. अंगाला राख लावली भगवे वस्त्र धारण केले ऐका होय जटा वाढविल्या साधू नाही महाराज त्या सी म्हणू नाही साधू. साधू झाले आपल्या परिसरामध्ये ऐका साधू झाले. आता या म्हाताऱ्या माणसाला माहिती आहे साधू होऊन गेले कळाले का होय. आपल्यात राहिले राहिले कसे त्याला संत म्हणायचं. संत नवती जगा विनंती माफी संत नवती जगा मानसाच्या सारिकी. आपल्यात राहिले कळाल नाहीत महाराज राहिले कसे. विद्वान माणसं आहेत पुढे माझे. चातुर्य लपवी चातुर्य लपवी महत्व हरवी हा विषयपणा मेरवी आवडोनी वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे वेडिया माझी दडे महिमो भेडे नाना क्रशिवल्लू अपुले पांगुरवे पेरिले दान पुण्य आढू आढ्यता अरवी अडवी हा केशव महाराज आढ्यता जेवी हरवी नाना कुळ वधू लपवी अवयवाते विठाला विठाला.
शिवाजी महाराज आपल्यात राहिले पण साधे राहिले. मोतीराम महाराजांना कार्ड छापले नाही. आम्ही कार्ड छापलेत महाराज, कथाकार कीर्तनकार माझे कार्ड आहेत महाराज. होय केशवाजी त्यांनी प्रसार होऊ नये आमचा. प्रसार झाल्याच्या नंतर उपाधी पाठीमाग लागते. उपाधी विरहित आहे तो साधो विठाला विठाला. अशा साधूची भेट होणं अवघड आहे पण झाली. कशी झाली? सहज झाली. सापडिले वाटे जाता गंगा स्नाना सहज झाली. तो माझ्या जीवनातला काळ धन्य आहे विठाला विठाला. आयसी कैसी आणि नाही बरं आयसी आयसी आणि आयसी 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 कैसे दोन्ही बी आयसी आयसीयाने भेट तिथे साधो. पण कसे भेटतील? आमचा विश्वास पाहिजे पिंटू महाराज. आमचा विश्वासच नाही महाराज. दृढ विश्वास राहावं लागल. दृढ विश्वास तवा आम्हाला साधू. आयसी आयसीयाने भेट तिथे साधो विठाला विठाला. धन्यता देतात. वेळ कमी आपल्याकडं फक्त 10 ते 15 मिनिट राहिलेले. भक्तीशास्त्राच्या दृष्टीने धन्यकाळ. गोड मायाकडं बघा जा. हा सिस्टमवाल्यांना काय करी जाऊ सांग का? गायकाकडं वादकाकडं महाराजाकडं नुसतं हसत बघायचं. बोट बटणावर ठेवायचं बरं का? हां असं उग हसत बसायचं उगा. आवाज हा थोडा थोडा आवाज म्हणलं की उगा हसायचं. आवाज वाढवी ना हो का नाही हो. मला अनुभव आला महाराज अंकुशराव. मी एका गावामध्ये कथेला होतो ना मग टाळ घेऊन उभा टाकलो. उभा टाकल्यावर इकडे आहे का? उभा टाकल्याच्या नंतर मग ते सिस्टीमवाल्याला थोडं बाहेर जायचं होतं. म्हणलं महाराज तुम्ही जरा थांबता का इथं? मी म्हणलं हो काय मला जमत नाही बरं. काहीच करू नका म्हणलं तुम्ही. मशीनवर बोट ठेवा. पिंटू भाऊ सारख्यानं आवाज द्या म्हणलं की म्हणलं बोट असं फिरवलेलं करायचं आणि हसायचं म्हणलं त्याच्याकडे बघू. बसलो. बसल्यावर काय झालं? त्याने मला गायकांना सांगितलं थोडा गेन द्या गेन गेन. मी बोट फिरवलं हसलो. ते गायक म्हणला क्या बात आहे म्हणला म्हणला महाराज. हा असं प्रसन्न चेहऱ्याने आमच्याकडे बघ जा विठाला विठाला. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने धन्यकाळ. वेळ कमी. भक्तीशास्त्राच्या दृष्टीने धन्यकाळ आणि कर्मशास्त्राच्या दृष्टीने धन्यकाळ. विठाला विठाला. ऐका ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने काळ धन्य. थोडा मोकळा करा. कसा काळ धन्य? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियात ही अनावे संताया भजावे सर्वस्वेशी. त्या ठिकाणी महाराज आहे का? तुम्हाला ज्ञानाची गरज आहे. तुम्हाला साधूच्या जवळ जावं लागलं. बरोबर आहे? बरोबर जावं लागलं. बरोबर आहे ना? तिथं तनो मनो जीवे चरणाशी लागावे अगरवत्ता करावे दास्य सकळ मग अपेक्षित आपुले. हा असं त्या ठिकाणी देवाने घेऊन आपल्याला विचारायचंय साधूला. आपली अपेक्षा आहे पण तनानं मनानं साधूची अगोदर सेवा करावं लागत त्या.
पण कशी सेवा करावं लागल मी लय श्रीमंत आहे दत्ता माझ्याकडे आमक आहे माझ्याकडे टमक आहे माझ्याकडे लय फोर व्हीलर 1 कोटीचे असं म्हणून जर सेवा केला असतो ही सेवा निष्फळ आहे अगरवत्ता करावी दास्य सकळ ऐका गर्व रवी गर्व विरहित त्या ठिकाणी साधूची सेवा करा त्या ठिकाणी तर ज्ञानाची प्राप्ती होईल तर नाहीतर ज्ञान प्राप्त होत नाही विठाला विठाला ज्ञान प्रत्येकाकडे आहे देव प्रत्येकामध्ये आहे नारायण बाबा पण दाखवायसाठी त्या ठिकाणी दुसऱ्याची गरज आहे केशव बाबा आपल्याला आलं का लक्षात ज्ञान घ्यायचंय पण आपल्याला साधूच्या जवळ जागल प्रत्येकामध्ये देव आहे पण त्याला त्या ठिकाणी दाखविणारा कोणीतरी पाहिजे एक दृष्टांत देतो आणि पुढे चलतो विठाला विठाला सायंकाळची वेळ थोडं मोकळं करा सायंकाळची वेळ एका गावामध्ये गुराखी त्या ठिकाणी फिरू लागला गलीमध्ये कडक थंडी पडली भगवान दादा त्याच्या हातामध्ये बॅटरी आहे त्याच्या हातामध्ये काठी आहे आणि त्याच्या हातामध्ये खंजील आहे त्याला बिडी वडा वाटली बालासाहेब बाबा तुम्ही सोडून दिली बरं झालं लवकर कावडीत होता पण नाही हां बरं झालं महाराज त्या ठिकाणी अवघा म्हातारपणाला अवघड असते हो महाराज खोकला येत आहे खोकला बी साधा येत नाही महाराज जस का इंजन पेटलंय असं खोकला येते महाराज असं सुरू होते बाबा मग अवघड होते मग नाशिले घर थुंकोनिया देव आहे पण साधूची गरज आहे महाराज तो गोराकी गलीने फिरू लागला त्याला बिडी वडण्याची तलब झाली एक व्यक्ती आमच्या बाबासारखा बालासाहेब बाबासारखा बाहेर झोपला होता दृष्टांत लक्ष देऊन ऐका तो गलीने फिरत फिरत त्या ठिकाणी झोपलेल्या व्यक्तीपर्यंत आला त्याला उठविलं त्याला बिडी वडू वाटवलं त्याला थंडी वाजू लागली त्याला जाग केलं बाबा मला बिडी वाढायची आहे हो मला त्या ठिकाणी डब्बीची गरज आहे डब्बीची मग तो व्यक्ती उठला थोडा आणि पुन्हा झोपला अजून पुन्हा हलवून जाग केलं बाबा मला थंडी वाजली आहे हो मला बिडी वाढायची मला डब्बी आणून द्या घरातून तो उठला त्या ठिकाणी डोळे पाण्यानं धुतले त्याच्याकडे पाहिलं पाहिल्याच्या नंतर त्याच्या हातात काठी आहे त्याच्या हातात बॅटरी आहे आणि त्याच्या हातात खंजील आहे त्याला काय करायचंय बिडी वाढायची मग तो त्या ठिकाणी महाराज बाजावर झोपलेला व्यक्ती म्हणला राजा मला उगाच उठविल असतो ऐका मला उगाच उठविल असतो अरे खंजिलाचा काच वर केला असता तर तुझी बिडी पेटली असती आलं का लक्षात तो गोराकी काय म्हणला मग ह्याच्यासाठी तर उठविले म्हणला तुम्हाला विठाला विठाला शास्त्राच्या दृष्टीने धन्यकाळ ऐका आम्हाला त्या ठिकाणी महाराज ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने धन्यकाळ भक्तीशास्त्राच्या दृष्टीने धन्यकाळ कसा पुढे बघू विठाल विठाल कारण एक महादेवाचा उपवास त्याच्या त्या ठिकाणी स्वप्नामध्ये त्या ठिकाणी महादेव गेले तुला साधूची भेट व्हावं वाटलंय ना तुला साधूची भेट होण्याची इच्छा आहे तू एकच काम कर त्या ठिकाणी महाराज केंदूर गावाला जा केंदूर गावाला जा ऐका तिथं कानो पाटक नावाचे साधू आहेत तिथं तुझ्या लक्षात येईल त्या ठिकाणी तुला साधूची भेट होईल पण ते साधू असे तसे नव्हते महाराज तो महादेवाचा भक्त केंदूर गाव हुडकीत 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 आला विचार करू लागला मनामध्ये हे कारण त्या ठिकाणी कानो पाटक महाराजांचा मोठा आश्रम असल शेपाशे शिष्य समुदाय असल मोठी गाडी असल ऐका त्यांचं वैभव कितीतरी असल महाराज मी बरेच मठाधिपती बघितले पण आमच्या नागनाथ बाबासारखा भोळा राजा नाही महाराज विठाला 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 तोंडापुरतं बोलणं झालो बाबा सिंपल म्हणजे अगदी साधा स्वभाव त्या ठिकाणी महात्म्याचा आहे विठाला 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 तो साधू महादेवाचा भक्त त्या ठिकाणी महाराज कानोपाटक साधू विषयी मनामध्ये संकल्पना त्या ठिकाणी करत जाऊ लागला काय वैभव असं काय वैभव असं त्यावेळेस त्या ठिकाणी विचारलं गावात जाऊन नारायण बाबा कानोपाटक महाराजांचा वाडा कुठं आहे
समोर गेले समोर गेल्याच्या नंतर कानो पाटक त्या ठिकाणी स्नान झालंय पूजा झाली पासा नातू खेळू लागले महाराज ऐका भक्ती ऐका तुम्हाला वाटतंय का त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी सोवळं नेसणं पाच पन्नास गड्यात माळा घालणं गण लावणं भस्म लावणं जटा वाढविणं ह्यालाच भक्ती म्हणतात वाटलं का तुम्हाला नाही महाराज भक्तीशास्त्राच्या दृष्टीने धन्यकाळ कसा पाच सहा नातू खेळू लागले बांडीवर इकून एक पाठीवर खेळाले कोणी कोणी बांडीवर बसले कोणी इकून त्या ठिकाणी महाराज कानोपाटकच्या चौकड खेळू लागले लेकर साधूच्या जवळ आला हाच वाडा कानोपाटकाचा आहे हो गेले गेल्या बरोबर त्या ठिकाणी विचार करू लागले मला तर महादेवाना दृष्टांत दिलाय कानोपाटक साधू थोर आहे भक्तिमय वातावरण आहे तिथलं तुम्हाला जा तिथं त्या ठिकाणी साधूची भेट होईल उगच्या उग इथपर्यंत आलो मी परेशान झालो असा साधू असते का साधूला लेकर असतात का कानोपाटक तुम्हीच का हो ऐका ह्या देहाला त्या ठिकाणी कानोपाटक म्हणतात आपल्याला नाव आहे का नाही महाराज मग नाव कधी आपल्याला झालं जन्मल्या बरोबर त्या ठिकाणी महाराज बाराव्या दिवशी नाव ठेवते त्याला नामकरण विधी म्हणतात प्रत्येकाला नाव आहे का ठेवलेला ठेवलेलं आहे आडनाव आहे का आडनाव पालसाहेब बाबा आडनाव नाही महाराज आहे का आडनाव देखील आपले कसे पडले महाराज शेंडी असली की त्याला काय म्हणायचे शेंडे पाटील काही दिवसाला शेंडी गेली पूर्ण त्या ठिकाणी हे साफ झालं त्याला काय म्हणायचं टकले पाटील पुन्हा त्या ठिकाणी गाल फाडे दात गेले की दात्रे पाटील होय असे त्या ठिकाणी मारा त्या ठिकाणी मग पोट फाडे वाघमारे असे बरेच आपल्या ह्याच्या अनुसार नाव पडलेत ह्या देहाला कानोपाटक म्हणतात हे लेकर तुमचेच का हो हे लेकर हे माझे नातू आहे लेकराची अडचण आली का तुम्हाला ऐका दादा साधूच्या देखत समोरल्या अडामध्ये सहाला सहा नातू टाकून दिले त्या ठिकाणी साधून घायबरला ब्राह्मण घायबरून निघाला निघाल्याच्या नंतर कानोपाटक महाराजांना विनंती केली अहो दोन घास जेवण तरी करून जा माझ्या घरच तुम्ही एवढ्या लांबून आले तो ब्राह्मण म्हणला मी सुतकातलं खात नाही मला विंटाळ होतोय मी खात नाही सुतकातलं खरं म्हणाले की मी सुतकातलं खात नाही थोडं थांबा सहा लेकराला हाक मारली नाव घेऊन सहाला सहा लेकर हिरीतून उड्या टाकून पळतच आले मारायचे काय भक्ती असल हो महाराज पाय साधूचे धरले महाराज कानोपाटक साधूचे कारण त्या ठिकाणी आमचा नुसता पसारा आहे त्या ठिकाणी महाराज अरे साधू ओळखू येत नाही भक्तीशास्त्राच्या दृष्टीतून धन्य काळ विठाला विठाला आता अजून एक भक्तीशास्त्राच्या दृष्टीतून धन्य काळ आमच्या पिंटू भाऊन प्रमाण दिलं काय सुरुवात प्रमाणाची मनी दृढ धरी विश्वास काही साहस करू नको दृढ विश्वास धराय का त्या ठिकाणी त्यांचं प्रमाण त्या ठिकाणी गोड आहे महाराज आता मला घ्यावं वाटलं इथं मग ते म्हणतात पहिलं घेतलं नाही पहिलं बी घेतलं पहिलंच घ्यासारखं होतं काही अडचण नाही महाराज दृढ विश्वास पाहिजे आमचा सायास करायची गरजच नाही मातंग ऋषीच्या शब्दावर विश्वास ठेवला शबरी मातेनं समजायला उदाहरण माहिती आहे रामायणामधलं त्या ठिकाणी गोड उदाहरण आहे काय सायास केलं महाराज केलं का मातंग ऋषीने सांगितलं त्या ठिकाणी फक्त भजन कर तुला प्रभू भेटल्याशिवाय राहत नाही तर काही सायास करू नको फक्त त्या ठिकाणी भजन सुरू केलं श्रीराम जय राम जय जय राम जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के गुटियों का पावन शबरी आशा त्या ठिकाणी महाराज धरली भक्ती चालू आहे शबरीची कालांतरा भाग्याचा उदय झाला धन्य काळ आला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी दादा प्रभूची भेट झाली भक्तीशास्त्राच्या दृष्टीतून धन्य काळ विठाला विठाला एक मुद्दा सांगतो सेवा समाप्त करतो महाराज कर्मशास्त्राच्या दृष्टीतून शरद महाराज धन्य काळ कर्म बदलता येते बदलता येत नाही महाराज प्रत्येकाला त्या ठिकाणी चुकलं नाही महाराज कारण त्या ठिकाणी परियेशी गवारा साधर ह्याच्यामध्ये सर्व आलंय महाराज विठाला विठाला प्रत्येकाला मरण चुकलं नाही प्रत्येकाला
कर्म चुकलं नाही पण चुकलं महाराज एका ठिकाणी. ऐका, चार भांड नानोबराय निवृत्तीनाथ मुक्तामाय सोपान काका शुद्धीपत्र मिळवून त्या ठिकाणी महाराज निघाले आपल्या आळंदी क्षेत्राकडं. वाटेमध्ये चढू लागले, चलून चलून त्या ठिकाणी महाराज चारचा वेळ होता सायंकाळी. तेवढ्यामध्ये एका गावातून त्या ठिकाणी मोठ्या एक प्रेत यात्रा निघाली. प्रेत यात्रा त्या ठिकाणी निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज मंदिराच्या बाजूला आणलेली आहे. आणल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिथं ठेवलं त्या ठिकाणी ते प्रेत. आणि त्या प्रेताची पत्नी म्हणजे त्या ठिकाणी ज्याचं प्रेत होतं त्यांची पत्नी महाराज त्या ठिकाणी सती जायला निघालेली. पहिलं सती जाण्याची प्रथा होती. रडू लागली महाराज, चार चार बाया धरू लागल्या. त्यावेळेस त्या ठिकाणी माझ्या ज्ञानोपरायचं तेज महाराज कसं आहे महाराज दिसल्याबरोबर एक माऊली म्हणली, माय साधू दिसालेत ग तेजपुंज, त्यांचं दर्शन घे. ऐका, दर्शन घेण्यासाठी महाराज जी सौभाग्यवती जाऊ लागली महाराज सती जाण्यासाठी ती दर्शनाला निघाली महाराज. दर्शन घेतलं ज्ञानोपरायचं, पायावर मस्तक ठेवल्याबरोबर आशीर्वाद दिला माझ्या ज्ञानोपरायनं, सौभाग्यवती भव. दोनला म्हणले सौभाग्यवती भव. सचिदानंद बाबाची सौभाग्यवती पत्नी मोठ्यानं रडू लागली, महाराज माझ्या पतीचं प्रेत हे दिसायलंय तिथे, तुम्ही मला सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला, मला दुःख जास्त होतंय. नाही, माझा आशीर्वाद खोटा होत नाही, खोटा होत नाही. सौभाग्यवती भव, नाही मला विश्वास होत नाही. ज्ञानोपराय प्रेताच्या जवळ गेले. प्रेताच्या जवळ गेल्याच्या नंतर कमंडलू मधलं पाणी घेतलं, पाणी घेऊन सचिदानंद बाबाच्या अंगावर टाकल्या बरोबर झोपीतून उठाव तसे सचिदानंद बाबा उठले. कर्मशास्त्राच्या दृष्टीने धन्य का. ऐका, शके बाराशे बारा उत्तरी पैठिका केली ज्ञानेश्वरी, सचिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. मेले माणूस जित उठविली. अरे हे कृतम कृतम माझ्या साधू मध्ये ताकद आहे. कर्मशास्त्राच्या दृष्टीने धन्य काळ. विठाला विठाला साधूची भेट झाली. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. भव म्हणजे दुःखाची नदी आहे, ह्या नदीतून पार करून जायचंय. पण साधूचा प्रसाद म्हणजे ह्या उत्तरा प्रसादे म्हणजे साधून दिलेले शब्द. शेष उरला तो शिव, ते त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी त्यांचं प्रतिपालन केल्यामुळे ह्या भव नदीतून आम्ही पलीकडे गेलो. कोण कोण गेले, कोण कोण अलीकडे राहिले, येथ एकची लीला तरले, सर्व भावे मज भजले, आईलची थडी सरले माया जाळ. ऐका, हे माया मोहामध्ये गुंतले, हे अलीकडे राहिले, भवदुःखातून ते पलीकडे गेले नाहीत. म्हणून त्या ठिकाणी भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादी. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. सर्वांनी एक वेळेस प्रेमानं भजन करा. हातवर करा, हातवर करा, ज्यांचे होत असेल त्यांनाच करा. बरं का, गोड भजन करा. श्रीराम जय राम जय जय
अशा या पवित्र महास्थळी माझ्यासारख्या अज्ञानी पामर बालकाकडे शेवाले थोडा वेळ झालेला आहे, तरी क्षमा असावी. इच्छापूर्ती हनुमंत्र आहे, ऐका. आज तुमच्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलंय जाऊन दादा. इथं आलेल्या व्यक्तीचं काम शरद महाराज नक्की झाल्याशिवाय राहत नाही, पण इच्छा तशी पाहिजे बरं. तुम्ही काही अंतर्मनामध्ये होय बाबा, चांगली इच्छा मनामध्ये धरा, तुमची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अंदाजे किती वर्ष झाले इथं स्थापना हो मारुतीची? काही माहीत नाही, म्हणजे अनादिकालापासून. वा वा वा, जीर्णोद्धार झाला. वा वा, हा पहिला मारुती ग्रामदैवत हेच आहे मरा त्या ठिकाणी. गाव दोन झाले, पहिलं हेच एकच गाव होतं का? पहिलं एकच नावा नावलगाव एकच होतं का पहिलं? नावा अलग आहे, नावलगाव अलग, आणि नाव्याचे दोन झाले. वा वा वा, दोन झाले पण त्या ठिकाणी काही अडचण नाही. दोन्ही गावामध्ये सप्ती चालू आहे टाळ्या वाजवा. कोटबवाडीमध्ये बी महाराज बरं काय, दोन सप्ते महाराज. गाव लहान आहे पण बाकी म्हणलं जमणा तर जमणा, पण सप्ते बंद पडणे म्हणून दोन सप्ते महाराज. ते बी हे झाला किती ते झाला किती, पण मला त्या ठिकाणी नेमकं मला वाटलं नेमकं काही स्थापना झाली का, नेमकं काही सांगता येत नाही, सांगता बी येत नाही महाराज. पहिलं काही त्या ठिकाणी तारका नव्हत्या, पहिलं काही शिक्षण नव्हतं, होतं का? सहज आपल्याला त्या ठिकाणी महाराज आपल्या लहानपणी येतात त्या शाळेमध्ये वाट लावलं त्या ठिकाणी ते गुरुजी तिळी विचारायचे. तीळ तीळ आहे का तुला? ते तीळ कळायचं दाखवायचा. मग जन्म नाव सा, जन्म त्या ठिकाणी तारीख सांग, मग आम्ही घरला पडत याचं. आणि बाबा घरला येऊन विचारायचं, आई गुरुजींना जन्म तारीख विचारल्या. आई म्हणायची बापा 4 वाजता ढोरं गावात आलते बघ, आणि पत्र उडाल ते शाळा होत्या ठिकाणी गावावरले, तेव्हा तू जन्मलास बघ. अशी जन्मतारीख होती महाराज. असंच एकदा काय झालं काय महाराज गावामध्ये, एक जणाला विचारलं बाबा तू पंढरपूरला गेलता का कवा? त्याला म्हणला मला काय आठवत नाही. मग विचार कर म्हणले, विचार करून करून त्या ठिकाणी काय म्हणाले भगवान दादा, हा गेलतो गेलतो म्हणला महाराज. काही विश्वेषण आठवत का? नाही ना म्हणला, विश्वेषण नाही म्हणलं आठवत. नागनाथ बाबा गेलतो म्हणला पंढरपूरला गेलतो. कवा गेलता? बैलाचं शिंग मोडलं तवा गेलतो म्हणला. बैलाचं शिंग मोडलं कवा? म्हणला दावत तुटलं तवा. म्हणला दालत दावत तुटलं कवा? म्हणला टक्कर लागली तवा. म्हणला टक्कर लागली कवा? शिंग मोडलं तवा. पंढरपूरला गेलता कवा? शिंग मोडलं तवा. म्हणला तसं त्या ठिकाणी महाराज आपलं पहिलं अडाण्या भाषेमध्ये होती महाराज, आपल्याला तेवढं काही शिक्षण नव्हतं, कारण अनादिकालापासून त्या ठिकाणी महाराज ग्रामदैवत हनुमंत्र आहे. इच्छापूर्ती बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी हनुमंत्र आहे, त्या ठिकाणी महाराज हे प्रसन्न झाले आणि प्रत्येकाचे साकडे निवारण झाले. म्हणून शरण शरण जी हनुमंता तुमा आलो रामदूता, काय भक्ती त्यांच्या वाटा. भक्तीचा प्रसार जर केला असेल माझ्या मला मारुतीकडे बघाव, तेवढी भक्ती कोणीच केली नाही महाराज आहे का? म्हणून त्या ठिकाणी झालेली सेवा समाप्त आहे. त्या ठिकाणी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. मग तो कोपर आहे
आशीर्वादांना तुम्हा साधू संतांच्या पत्ते त्या ठिकाणी आशीर्वादांना बोलण्याचा प्रयत्न केला. अपशब्द गेले असतील त्या ठिकाणी तुमचं लेकरू ह्यांना त्यांना उदार अंतकरणानं क्षमा करा. चांगले शब्द गेले असतील तर माझ्या गुरुची समजा. झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायच्या चरणी अर्पण आहे. तुमच्यासारखे महाराज त्या महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारे गायक वादक सर्व त्या ठिकाणी रामायणाचार्य भागवताचार्य सर्व कीर्तनकार राहा त्या ठिकाणी महाराज कथाकार सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित आहे. त्या ठिकाणी गयाळा परिवाराला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत महाराज. ऐका, पाचवं पुण्यस्मरण असून देखील एवढा त्या ठिकाणी महाराज सोहळा मोठा करतात. ह्या दोन त्या ठिकाणी सुपुत्रांसाठी टाळ्या वाजवा महाराज. त्या ठिकाणी कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरी कवाठे देवा. कारण त्या ठिकाणी उत्तर 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 त्या ठिकाणी महाराज तुम्हाला त्या ठिकाणी महाराज आजोबा पंजोबा खापर पंजोबा सर्व त्या ठिकाणी महाराज तुम्हाला आशीर्वाद प्राप्त व्हावं. उत्तर उत्तर तुमचा संसराट भरभर भरभराटीचा व्हावं असे मी भगवंताला प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा पंडित बाबा वारकरी त्या ठिकाणी यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. जीवनामध्ये कर्म चांगले केल्याच्या नंतर आपोआप नाव निघतंय बाबा त्या ठिकाणी महाराज. इवलेशे रोप लाविले द्वारी सर्व गावकऱ्यांनी त्या ठिकाणी महाराज इथं सहभाग त्याच्यामध्ये आमच्या पंडित बाबाचा सहभाग ह्या ठिकाणी महाराज मोठा सहभाग घेऊन त्या ठिकाणी महाराज कार्य सुरू केलं. आज हे कार्य खूप मोठ्या प्रगतीपथावर आलेलं आहे. आणि इथून त्या ठिकाणी महाराज अशी अपेक्षा मी व्यक्त करतो कारण हे तीर्थक्षेत्र म्हणून त्या ठिकाणी एक दिवस प्रकाशित झाल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी महाराज सर्वांनी सहकार्य करी जावं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि आज गयाळ परिवारावर नितांत प्रेम करणारी पाहुणे मंडळी आप्तेष्ट मंडळी सर्व परिसरातून आलेली सर्व त्या ठिकाणी वारकरी त्या ठिकाणी कीर्तनकार सर्व सर्वांचं गयाळ परिवाराच्या वतीनं माझ्या वतीनं नाही सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि थांबण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर.